झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबई पोलीस क्राइम ब्रांचच्या युनिट 7 नायजेरियन टोळीला अटक केलेली आहे। त्यांच्याकडून बनावट पासपोर्ट, लाखो रुपयांची रोकड, बोगस सर्टिफिकेट्स, लॅपटॉप्स तसंच इतर साहित्य जप्त केलंय। लॉटरीच्या जाहिराती बनवून मेल तसंच एसएमएस द्वारे लोकांची फसवणूक ही टोळी करायची। मुंबई गुन्हे शाखेच्या ताब्यात असलेल्या या नायजेरियन नागरिकांना पोलिसांनी मोठ्या शिताफीनं अटक केली आहे। या नायजेरियन नागरिकांनी ईमेल आणि एसएमएस द्वारे अनेकांना लाखो पाऊंडची लॉटरी काढायचं आमिष दाखवत त्यांना लुटलंय। या टोळीनं प्रोसेसिंग फीच्या नावानं अनेकांकडून लाखो रुपयांची कमाई केलेली होती। ही रक्कम ते वकिलांची फी, कस्टम चार्जेस आणि पॉवर ऑफ अटर्नी तयार करण्याच्या बहाण्यानं लुटत होते। कोट्यवधी रुपयांचा आमिष दाखवत ते लोकांकडून 4 ते 5 लाखांची लूट करायचे। जब आप रिप्लाई करोगे की हा मैं इंटरेस्टेड हूं तो वो कहेंगे की कुछ फॉर्मेलिटी पूरी करनी है, वहां के कुछ लोकल लॉयर्स को अपॉइंट करना है, पावर ऑफ अटर्नी साइन करवानी है, उसके लिए आप पैसा भेजिए। गुन्हे शाखेनं गोरेगावातील आरे कॉलनीत छापा मारून या टोळीकडून बड्या कंपन्यांची बनावट प्रमाणपत्र, 14 लॅपटॉप्स, 15 डेटा कार्ड, 7 पेन ड्राईव्ह, 23 मोबाईल, प्रिंटर आणि पासपोर्ट जप्त केले आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या टोळीनं गेल्या 2 वर्षात 1000 पेक्षा अधिक नागरिकांना लाखोंचा चुना लावलाय। हम अपील करना चाहेंगे विक्टिम्स को जिन्होंने ऐसे पैसे भर के जिनको चीट किया गया है ऐसे स्कैम में, और डेफिनेटली हम आपकी मदद करने की कोशिश करेंगे। या टोळीत आणखी किती लोक कार्यरत आहेत याचा पोलीस कसून शोध घेत आहेत। तर या प्रकरणी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय। झी 24 तासाठी अंजनी कुमार पांडेसह विशाल पाटील, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।